नमस्कार, सरला शिंदे एज्युकेशनल वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही एम पी सी ची तयारी करत आहात का? जर तयारी करत असाल तुम्ही एम पी सी ची, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, ज्यामध्ये आपण पी एस आय, एस टी आय, ए एस ओ पदासाठी आपण एक्झाम देत असतो. त्यामध्ये आपल्याला 7 घटकांबद्दल विचारले जातात क्वेश्चन. त्यामधील आपण एक घटक पाहणार आहोत, तो घटक म्हणजे राज्यघटना. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय राज्यघटना, यामधील बहुपर्यायी प्रश्नसंच. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे पार्ट फर्स्ट, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पार्ट सेकंड. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हीही माझ्यासोबत अँसर सॉल्व करू शकता. प्रश्न क्रमांक 1, समाजवादी हा शब्द 42 घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यात अंतर्भूत करण्यात आला. ही घटना दुरुस्ती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली? पर्याय क्रमांक 1, रजनी राजदान समिती. पर्याय क्रमांक 2, स्वर्णसिंग समिती. पर्याय क्रमांक 3, व्यंकट नारायण रामचंद्रन समिती. पर्याय क्रमांक 4, मंडल आयोग. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वर्गसिंग समिती. प्रश्न क्रमांक 2, समाजवादी शब्द काय स्पष्ट करतो? पर्याय क्रमांक 1, भारताचे आर्थिक धोरण. पर्याय क्रमांक 2, भारताचे सामाजिक धोरण. पर्याय क्रमांक 3, भारताचे राजकीय धोरण. पर्याय क्रमांक 4, भारताची ऐतिहासिक समाजरचना. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, भारताचे आर्थिक धोरण. प्रश्न क्रमांक 3, धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत सरनाम्यात समाविष्ट केला गेला? पर्याय क्रमांक 1, पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 2, इंदिरा गांधी. पर्याय क्रमांक 3, व्ही पी सिंग. पर्याय क्रमांक 4, पी व्ही नरसिंग राव. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 4, भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आहे? पर्याय क्रमांक 1, मिश्र अर्थव्यवस्था. पर्याय क्रमांक 2, भांडवलशाही. पर्याय क्रमांक 3, साम्यवादी. पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, मिश्र अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणत्या दिवशी संमत केला गेला? पर्याय क्रमांक 1, 13 डिसेंबर 1946. पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 1949. पर्याय क्रमांक 3, 24 जानेवारी 1950. पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 6, घटना समितीच्या कितव्या बैठकीत नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला? पर्याय क्रमांक 1, पहिली बैठक. पर्याय क्रमांक 2, दुसरी बैठक. पर्याय क्रमांक 3, तिसरी बैठक. पर्याय क्रमांक 4, चौथी बैठक. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, पहिली बैठक. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रध्वजाचा ठराव कोणत्या दिवशी संमत केला गेला? पर्याय क्रमांक 1, 22 जुलै 1946. पर्याय क्रमांक 2, 22 जुलै 1947. पर्याय क्रमांक 3, 23 नोव्हेंबर 1950. पर्याय क्रमांक 4, 26 नोव्हेंबर 1949. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 22 जुलै 1947. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रध्वजाचा ठराव कोणी मांडला? पर्याय क्रमांक 1, सरदार पटेल. पर्याय क्रमांक 2, पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 3, डॉक्टर राधाकृष्णन. पर्याय क्रमांक 4, के एम मुन्सी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय सभेने सर्वप्रथम तिरंगा ध्वज कोणत्या साली स्वीकारला? पर्याय क्रमांक 1, 1930. पर्याय क्रमांक 2, 1931. पर्याय क्रमांक 3, 1940. पर्याय क्रमांक 4, 1935. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 1931. प्रश्न क्रमांक 10, 1931 साली स्वीकारलेल्या राष्ट्रध्वजाची रचना कशी होती? पर्याय क्रमांक 1, गडद भगवा, पांढरा व हिरवा या रंगाच्या समांतर पट्ट्या व मध्यभागी चरका. पर्याय क्रमांक 2, गडद भगवा, पांढरा व हिरवा या रंगाच्या पट्ट्या व मध्यभागी अशोकचक्र. पर्याय क्रमांक 3, गडद भगवा, पांढरा व हिरवा या रंगाच्या समांतर पट्ट्या. पर्याय क्रमांक 4, गडद भगवा रंग व मध्यभागी वंदे मातरम. आणि योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 1, गडद भगवा, पांढरा व हिरवा या रंगाच्या समांतर पट्ट्या व मध्यभागी चरका. प्रश्न क्रमांक 11, आपल्या राष्ट्रध्वजाची रचना करण्याचे श्रेय कोणा जाते? पर्याय क्रमांक 1, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पर्याय क्रमांक 2, पंडित नेहरू. पर्याय क्रमांक 3, पिंगल व्यंकय्या.
पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 3 पिंगल वेंकय्या। प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या अशोकचक्रातील 24 आरे कशाचे प्रतीक आहे? पर्याय क्रमांक 1 24 तास, पर्याय क्रमांक 2 24 घटना समितीचे प्रतिनिधी, पर्याय क्रमांक 3 भारतीय इतिहास, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 13, भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाचे तत्वज्ञान संविधान सभेत कोणी उलगडून सांगितले? पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू। प्रश्न क्रमांक 14, भारतीय राष्ट्रचिन्हाच्या सिंहशीर्षाच्या खाली कोणते वचन लिहिले आहे? पर्याय क्रमांक 1 तमसो मा ज्योतिर गमय, पर्याय क्रमांक 2 सदर्शनाय खल निग्रहनाय सत्यमेव जयते, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सत्यमेव जयते। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राजमुद्रेत असणारे सत्यमेव जयते हे वचन कोठून घेतले आहे? पर्याय क्रमांक 1 प्रश्न उपनिषद, पर्याय क्रमांक 2 ब्राह्मण उपनिषद, पर्याय क्रमांक 3 मुंडक उपनिषद, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मुंडक उपनिषद। प्रश्न क्रमांक 16, भारताचे राष्ट्रगीत हिंदीत कोणी भाषांतरित केले आहे? पर्याय क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी, पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टॅगोर, पर्याय क्रमांक 3 अबिद अली, पर्याय क्रमांक 4 अरुणा असफ अली आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अबिद अली। प्रश्न क्रमांक 17, भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कधी व कोठे गायले गेले? पर्याय क्रमांक 1 27 डिसेंबर 1911 कोलकाता, पर्याय क्रमांक 2 27 सप्टेंबर 1911 मुंबई, पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949 दिल्ली, पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1950 मुंबई आणि योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 1 27 डिसेंबर 1911 कोलकाता। प्रश्न क्रमांक 18, आपले राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टॅगोर, पर्याय क्रमांक 2 बंकिमचंद्र चॅटर्जी, पर्याय क्रमांक 3 इकबाल, पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी आणि योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टॅगोर। प्रश्न क्रमांक 19, वंदे मातरम गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीचा भाग होते? पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य समर, पर्याय क्रमांक 2 अनंतमठ, पर्याय क्रमांक 3 मातृभूमी, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आनंदमठ। प्रश्न क्रमांक 20, वंदे मातरम गीतास राष्ट्रीय गीत ठरवत राष्ट्रगीताचा दर्जा देण्याचा ठराव कोणी संमत केला? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 बॅलेस्टर जयकर, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 21, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? पर्याय क्रमांक 1 डॉल्फिन, पर्याय क्रमांक 2 कासव, पर्याय क्रमांक 3 खेकडा, पर्याय क्रमांक 4 ऑक्टोपस आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 डॉल्फिन। प्रश्न क्रमांक 22, भारतीय घटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट केले आहेत? पर्याय क्रमांक 1 भाग 1, पर्याय क्रमांक 2 भाग 2, पर्याय क्रमांक 3 भाग 3, पर्याय क्रमांक 4 भाग 4 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 भाग 3। प्रश्न क्रमांक 23, भारतीय घटनेत मूलभूत हक्क कोणत्या कलमांमध्ये दिले आहेत? पर्याय क्रमांक 1 22 ते 18 कलमे, पर्याय क्रमांक 2 14 ते 32 कलमे, पर्याय क्रमांक 3 15 ते 45 कलमे, पर्याय क्रमांक 4 23 ते 36 कलमे आणि योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 2 14 ते 32 कलमे। प्रश्न क्रमांक 24, कायद्यापुढे समता इक्विलिटी बिफोर लॉ स्पष्ट करणारे कलम कोणते? पर्याय क्रमांक 1 कलम 14, पर्याय क्रमांक 2 कलम 16, पर्याय क्रमांक 3 कलम 15, पर्याय क्रमांक 4 कलम 18 आणि योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक 1 कलम 14।
प्रश्न क्रमांक 25, कोणत्या कलमानुसार घटनेने बालमजुरीस आळा घातला आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 24, पर्याय क्रमांक 2 कलम 25, पर्याय क्रमांक 3 कलम 17, पर्याय क्रमांक 4 कलम 29 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 24। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केलेलं असेल तर बाजूचे जे बेल आयकॉन आहे ती पण ऑल ठेवा, म्हणजे मी माझे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।